एक वर्ष अपन सिडकोच्या मागे लागलो, नागपूर ते इथे येत आहेत, नागरुची करतायत, पण जे एक म्हण आहे की भीक नको पण कुत्र आवड, अशा परिस्थितीमध्ये लोकांना इथे त्रास होत आहे. मोटरसायकलवर खरोखर अनुभव घेतले, बाईकवाले जाते आणि पाठीमागं लेडीज जर त्यांची बसलेली असेल तर ती मागच्या मागं पडते, हे देखील कोणाला माहिती नव्हतं. किती गाड्यांचं नुकसान झालं असेल, किती पेट्रोल डिझेलचं सरकारी नुकसान झालं असेल याचा देखील विचार नाही. शेवटी आपण अशी थुटपट्टी नको आणि याची कायमस्वरूपी उपाययोजना ही झालीच पाहिजे. नवीन समज सरकार आणि त्यांना अप्रोचेस होणारे कॉन्क्रिटीकरण ही पहिली केस महानगरपालिका क्षेत्रातील आमदार साहेबांच्या नेतृत्वात खाली करून घेतल्याशिवाय आपण राहणार नाही याची मला खात्री आहे. सकाळपासून काही सोशल मीडियावर विरोधकांनी टाकले की 2.5 वर्ष आपली सत्ता होती, मला वाटते कदाचित आपल्या मोर्चामध्ये भ्रमिष्ठ झाले असावेत. 2.5 वर्ष महाविकास आघाडीची सत्ता होती हे देखील ते विसरले. तुम्ही असेल तुम्ही करून घाला पाहिजे आमचं काही म्हणणं नव्हतं. पण नवीन पनवेल मेरा अकुर्ली आणि या पुलापासून जाणारी संपूर्ण नवीन पनवेल पनवेल शहराला जोडणारा हा एकमेव रस्ता, याची काय दयनीय अवस्था झाली होती, याची शेवटी चिंता फक्त भारतीय जनता पार्टीने केली आणि आज या परिस्थितीत आलो. कालपासून सिडको आमच्या मागे लागली की साहेब आम्ही तुम्ही जे दिलेलं आहे त्याला आम्ही शुद्ध पाळतो, आम्ही फाईल बनवून देतो, आम्ही सगळं करतो. जे काय कबूल करत असाल ते आमदार साहेबांच्या समोर आम्हाला लेखी स्वरूपात तुम्ही द्या, ही काल आम्ही मागणी सांगितली. त्यांना द्यायचं असेल तर ते इथं येतील आणि साहेबांच्याकडे पत्र घेतील, त्यानंतर पुढे निर्णय घेतला जाईल. आपण सर्व इथं उपस्थित राहिलेत सर्वांचे मनपूर्वक मी आभार मानतो. भारतीय जनता पक्षाचा भारत माता की. आज या ठिकाणी आपण सर्व जमलेले आहोत. खर तर विषय होता नवीन पनवेलचा, आज पनवेलचे नगरसेवक सुद्धा आहेत, सभागृह नेते सुद्धा आहेत. सिडकोच्या अधिकाऱ्यांना लाज वाटायला पाहिजे होती. या ठिकाणी आमदार साहेबांना सुद्धा यावं लागलं या छोट्याशा कार्यक्रमासाठी. त्या वेळ आणि पत्र अर्थाला वेळ आहे, सूचना दिल्या, आंदोलनं करायची निवेदनं दिली, पण प्रशासनाने दखल घेतली नाही. सिडकोच्या अधिकाऱ्यांसुद्धा पिढीवर येता जाताना त्रास होत असेल, नागरिकांना होतोय, विद्यार्थ्यांना होतोय, रुग्णवाहिकेला होतोय, सगळं होत असताना प्रशासन हिंबळ ढिंडू हे बोलत राहिलं, कोणतीही कारवाई होत नव्हती. या ठिकाणी म्हणून आम्हाला आंदोलन करावं लागलं. या संदीप पाटील साहेबांनी सांगितलं की या ठिकाणी नवीन पनवेलपासून जोडणारा उचंबा अकुर्ली सुखापूर मेहरा माथेर या सगळ्या जोडणारा नवीन पनवेलचा मुख्य रस्ता आणि जाणाऱ्या सगळ्या रहिवाशांना त्रास होतोय, या त्रासातून जाचातून सुटका मिळावी यासाठी आंदोलन केलेलं आहे. आम्ही प्रशासनाला निवेदन दिलेलंच आहे, जर का त्यांनी 24 तासाच्या आतमध्ये कंक्रीटीकरणाची कारवाई सुरू केली नाही, नुसतं आश्वासन आम्हाला नकोय. जे काय आम्हाला आश्वासन देतील ते सिडकोच्या अधिकाऱ्यांनी इथे येऊन आमदार साहेबांच्या समोर वाचून दाखवायचं आहे आणि त्याची पूर्तता नाही केली तर पुढचं आंदोलन एवढं प्रकार होईल की अधिकाऱ्यांना त्या ऑफिसमध्ये कार्यालयामध्ये येणं जाणं मुश्किल करू, म्हणजे जास्त वेळ बघायची गरज नाही. दिल्यानंतर 24 तासानंतर दुसऱ्या मिनिटाला दुसऱ्या तासाला दुसऱ्या सेकंदाला आम्ही आंदोलनासाठी सर्व नवीन पनवेलचे नगरसेवक रहिवासी आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते त्याचबरोबर आम्हाला सहकार्यासाठी पनवेल मधील भारतीय जनता पार्टीचे आमचे सगळे सहकारी या ठिकाणी उपस्थित आहोत आणि प्रशासनाला धडा शिकू एवढी मी जाहीर सांगतो. जय हिंद, जय महाराज. सगळे पेपर त्यांच्या आपल्या घरोघरी येत आहेत आणि कामं मात्र सर्व डिलीज
झालेली आहे. फक्त पाण्याचा प्रश्न असू द्या, रस्त्यांचा प्रश्न असू द्या, सगळ्या प्रश्नांकडे कधी आपण काही घेऊन गेलो की सांगितले महानगरपालिका करणार आहे. अरे महानगरपालिकेला तुम्ही लिहिलेलंच नाही, काही गोष्टी तुमच्याच ताब्यात आहेत आणि महानगरपालिकेचं नाव तुम्ही का सांगताय? आधी जो शिक्षण प्रशासनाने जात नाहीत का? या ब्रिज वरून जात नाहीत का? अनेक जण जातात, त्यांना एक खड्डे दिसत नाहीत का? त्या नागरिकांना वेगळीच लागलेलं आहे. सगळे पैसे त्यांना नागरिकांकडून पाहिजे, मग ती कामाचे का करत नाही? साडेबारा खड्डे असेल किंवा बाकीचे प्लॉट असतील, हे विकण्यात आणि सगळ्यांच्यात सगळे मलिमल झालेले आहेत. अशा या शिक्षण प्रशासनाचा आम्ही सर्व धिक्कार करतो. हा धिक्कार करत असताना आता मग अशी जशा सुशील कारण साहेब म्हणाले, आम्ही त्याला 24 तासाची मदत देतो, पण नंतर एक मिनिट एक तास मी लागणार नाही. आम्ही सगळे परत आता थोड्याशा संख्येने येत आहोत, एवढा पाऊस आहे तरी एवढ्या संख्येने आहोत, पण आणखी मोठ्या संख्येने आम्ही निश्चितच सर्व उपस्थित आहोत. आज कितीतरी नागरिक इथे पडलेले आहेत हे आणि सिडकोकडे गेलेले आहेत, त्यांनी सुद्धा सिडकोला सांगितलेलं आहे. तरी सिडको झोपेत असो घेऊन आहे, तर अशा या सिडकोचा परत एक वेळ आम्ही धिक्कार करतो. लवकरात लवकर त्यांनी हे सगळे पनवेल शहरात पनवेल न्यू पनवेल मधील आणि कामोठा असेल कळंबोली असेल सगळीकडचे काम हे सिडकोने करून द्यायला पाहिजे, एवढं आम्ही त्यांना परत एकदा सांगतो. आणि जसे मग असे सुशील कारण साहेबांनी सांगितलंय त्याप्रमाणे आम्ही 24 तासात नक्की परत एकदा जाऊन त्यांनी लवकरात लवकर हे काम आम्हाला करून द्यायचं आहे. आज आपण इथे जमलेलो आहोत केवळ रस्त्याच्या खड्डेकरण जे काय भरत सिडको यासाठी नाही, तर सिडकोच्या गलथान कारभारासाठी आपण जमलेलो आहोत. प्रत्येक गोष्टीमध्ये सिडकोने आपल्याला नेहमी महानगरपालिकेकडे वर्तवणार त्यासाठी केलेला हा खेळखंडोप आहे. आपल्याला त्रास द्यायचा, प्रतिकला त्रास द्यायचा असा उद्रेक करायचा आणि त्यानंतर महानगरपालिकेने या गोष्टी ताब्यात घ्यायचा यांचा हा खेळ चाललेला आहे. यासाठी हे जे बसलेले नालायक अधिकारी आहेत यांना आपल्याला पहिल्यांदा इथून क्षेत्रपाल असं घेतलं पाहिजे, यांना काळे फासले पाहिजेत. पाण्याचा प्रश्न होतो, पहिल्या कचऱ्याचा प्रश्न होता, दादा आपण ताब्यात घेतल्यामुळे कचरा स्वच्छ ठेवायला लागलो. आपले मागणे अधिकारी सिडकोचे नालायक अधिकारी काही करू शकत नाहीत आणि हे बघितल्यानंतर आपण कचरा ताब्यात घेतला, जेणेकरून लोकांचं आरोग्य चांगलं राहिलं, नवीन परिवार आपण स्वच्छ ठेवायला लागलो, रस्त्यासाठी आंदोलन केलं. दादा मंत्रालयात आपण ज्यावेळेस गेलो होतो त्यावेळेस चव्हाण साहेब होते, त्यावेळेस या अधिकाऱ्यांना आपण नालायक शब्द वापरला, त्यांच्या खुर्ची बसायला तुम्ही लायक नाही आहात. आणि त्यासाठी त्यांनी शेवटी सांगितलं 5-5 वेळाचं फायदा होत नाही, जर 5-4 वेळा फाईल यांच्या वर जाते सँक्शन होत नाही त्याचा अर्थ बसणारा अधिकारी इथं लायक नाहीये. पण एकदा फाईल वर गेल्यानंतर सँक्शन होऊन यायला पाहिजे आणि प्रत्येक वर्ष होतो. आता जे काय आपण लोक मागच्या 8 वर्षाच्या काळात सरकारच्या काळात काय केलं, त्यांनी कुठल्याही प्रकारचं काम करायचं नाही, आपल्या पैशावर आपल्या टॅक्सवर आपल्या जे विकलेला असं खोटी खाती व्यवहार आहे की त्या पैसे मिळतात सिडकोला, त्या पैशावर हे आपला पगार घेतात आणि खुर्च्या उपयोग बसतात. दादा आपल्या नाल्या खाली घालणं आपण इथून पहिले ट्रान्सफर केलं पाहिजे असं ठेवलं नाही पाहिजे, कारण हे अधिकारी हेच सेवा आपल्याला मिळाले जातात. पाण्याचा प्रश्न, पाणी देणं यंत्रकरण काही येतं एंटिटी करून तो प्रश्न तुमचा आहे, तुम्ही आम्हाला घरं दिली, तुम्ही आम्हाला सर्व फोन तुम्हाला ठरवलं होतं, तुम्ही देत नाही ते सोयी. यासाठी या अधिकाऱ्यांना ज्यांनी इथल्या स्वतःच्या लोकसेवांना काय झालं हे माहीत नाही आणि अशा अधिकारी आपल्याला नको होतं, या प्रत्येक अधिकाऱ्याच्या शेंडीला जरूर भाग घ्यायचा. तर हे काय होतं ही केवळ आपण झाकी होती, दादा आंदोलन आपण बाकी आहे असं जाहीर करू आणि पब्लिक असेल तुमच्या सोबत राहू बरोबर माझे 2 शब्द रत्न सांगितले.
भारत माता की भारतीय जनता पार्टी नहीं तो पर्यंत इथून जायचं नाही।
भरती करण्याची भूमिका सातत्याने घेत आहे. संदीप पाटील माजी नगराध्यक्ष यांनी पत्र दिलंय, पत्र देऊन 6 दिवस झाले, 6 दिवस पत्र देऊन झाल्यावर मग आम्ही परत आज येऊन परत तुमच्याशी काय मांडायचं नाही, तुम्ही आधी चौकशी केली पाहिजे. संदीपजींनी या दिवशी बनवली शिक्षक अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि वर्क ऑर्डर कधी काढणार सांगा, तात्पुरती दुरुस्ती कधी करणार, किती कालावधीत करणार हे सांगा असं सांगितल्यावर सुद्धा त्यांच्याकडे कुठल्या पद्धतीचं उत्तर नाही. याचा सिडकोचे जे अधिकारी आहेत मग ते एक्झिक्युटिव्ह असतील, ते एसी असतील, ते पी असतील, यांना नागरिकांच्या समस्यांशी घेणं देणं नाही. पनवेल महापालिकेला हा रस्ता अद्यापही हस्तांतरित झालेला नाही आणि त्यामुळे त्याची दुरुस्ती सिडकोनच करता अभिप्रेत आहे, पनवेल महापालिकेला त्याची दुरुस्ती करता येत नाही आणि त्यामुळे सिडकोनं पावसाळा सुरू व्हायच्या आधी त्याची काय ती योग्य डागडुजी करण्याची आवश्यकता होती. तिथलीच कशाला खड्डा कॉलनी ब्रिज असेल, आपला कोडीवरून जाणारा भुयारी मार्ग असेल, त्याची डागडुजी त्यांनी आधी करण्याची आवश्यकता होती. दुर्दैवानं सिडकोला नागरिकांच्या समस्यांशी काही घेणं देणं नसल्यामुळे सिडकोनं याबाबतीत काही विचार केला नाही आणि आपल्याला सगळ्यांना पावसाच्या हवाला सोडलंय. त्यामुळे नाईलाजानं आपण आता या करतोय, नागरिकांची गैरसोय होते त्याची आम्हालाही कल्पना आहे, पण आम्ही आज ठरवलं नाही तिथे यायचं. आम्ही नोटीस दिली, आम्ही सिडकोला नोटीस दिली, आम्ही पोलिसांना नोटीस दिली. जर तुम्हाला या ठिकाणी या रस्त्याची योग्य डागडुजी आधी करता आली असती आम्हाला याची गरजच आली नसती आणि त्यामुळे आता इथून पोलीस उचलून नेईपर्यंत आणि सिडको कबूल करेपर्यंत दोनपैकी एक हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आमची इथून उठायची तयारी नाही. त्यांचंही थोडं ऐकायचंय, सिडकोचंही ऐकतो, पण आमचं कोण ऐकणार हा प्रश्न आहे. त्यामुळे त्यांनी सांगितलं एक आठवड्याच्या आतमध्ये टेंडर निघाले. सध्याच्या स्टेटला त्यांचं म्हणणं आहे की रात्रीच्या वेळेला फक्त आम्ही काम करतोय, दिवसा करू शकत नाही. आमचं म्हणणं असं आहे की तुम्हाला पर्याय खंडा कॉलनीचा ब्रिज आहे, तुम्हाला पर्याय पालिकेचा भुयारी खंडही आहे, तुम्ही तोही बघून घ्या, तिथेही पाणी साचते. पकडे साहेब कुठे आहे? आमच्या शहर अध्यक्षांची तक्रार आहे तर पलीकडच्या बाजूला तिथं पाणी साचतं भुयारी गटराच्या इथे. खंडा कॉलनीची यांची तक्रार याची आहे, आता दाखवू नका. तिथेही खड्डे पडले, तिथल्यापेक्षा थोडं कमी आहे, तेही पडणार आहेत. आता तितका जास्त वापरेल तितकं तेही होणार आहे. त्यामुळे आमचं म्हणणं साहेब याच्यामध्ये असतं की आपण कोल्डमिक्स करताय तर मग ते दिवसाही करा, एक लेन सोडा, एक लेन तिकडून जाऊ द्या, असं काहीतरी ट्रॅफिक पोलिसांच्यावर मॅनेजमेंट करा. पण हे साहेब आपण काहीच करत नाही आहात आणि म्हणून आमची अवस्था अशी झालेली आहे. आम्हाला लोकांच्या पुढे तोंड पण झालं, या बसून जात असलो ना की आम्हाला डोळे बंद करावे लागतात. काही लोकांनी आता येतात, लोक विचारतात दरवाजा काचीवर वाजून काय झालं बघा, ट्रॅफिकमध्ये गाडी अडकते, आम्हाला या रस्त्यात जायची चोरी झालेली आहे. आणि त्यामुळे जर साहेब याच्यामध्ये एक महिन्यात आठवड्याच्यामध्ये त्याचं टेंडर निघणं, त्याची सगळी कॉन्सिक्युएन्स करून लवकरात लवकर त्याचं कॉन्क्रिटीकरणाचं काम सगळ्या बाजूचं होणं, आणि दुसरं की याची दुरुस्ती आहे ती दुरुस्ती किती कालावधीत होणार ती पण सांगा आम्हाला. कधी पूर्ण होईल आम्ही लोकांसाठी उतरलो, हे काम पूर्ण कधी होणार, खड्डे भरायचं, एकदा आमचं काम झालं असं तुम्ही सांगा. दिलेल्या आश्वासनानुसार एक आठवड्याच्या आतमध्ये या ब्रिजच्या चारही बाजूचं कॉन्क्रिटीकरणाचं टेंडर निघणार आहे आणि त्याबद्दल आंदोलनासाठी जमलेल्या तुमचं सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो. याची दुरुस्ती जी आवश्यक आहे चारही बाजूला ब्रिजच्या, ही रविवार रात्रीपर्यंत पूर्ण करणार असं सिडकोच्या अधिकाऱ्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे आता आजचं आंदोलन
आपण स्थगित करतोय. जर रविवार पर्यंत झालं नाही तर सोमवारी आपण निर्णय घेऊ, आंदोलन करू असं त्यांना सांगितलंय. पण सोमवारी आपण सकाळी निर्णय घेऊ की सोमवारीच आंदोलन करायचं की कधी आंदोलन करायचं. दुर्दैवानं सातत्यानं ज्या स्थितीमध्ये सिडको आपल्याला आंदोलन केल्याशिवाय यश मिळू देत नाही, ही स्थिती वारंवार आपल्याला पाहायला मिळते. आणि मग पनवेल महापालिका पण मागितली ती यासाठीच मागितली की सिडको नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत नसते, सिडको फक्त अधिकाऱ्यांचं नियोजन करते. अशीच समस्या आपली खंडा कॉलनीच्या ब्रिजची आहे, अशीच समस्या आपली भुयारी मार्ग कोदी आणि तक्का जोडणारी आहे, अशीच समस्या आपल्या सगळ्या विभागाच्या पाण्याची आहे. आपण आता या ठिकाणी पोलिसांना सांगितलंय, त्याचंही पत्र देतो, त्याचंही आता आंदोलन करावं लागेल. नाहीतर आंदोलन केल्याशिवाय आपल्याला यश मिळत नाही, अशी स्थिती सतत होत राहते. सिडकोचा नवीन पनवेलचा जो पूल आहे त्या पुलाच्या बाबतीमध्ये सुद्धा आमचे सहकारी भाजपचे उपाध्यक्ष माजी नगराध्यक्ष संदीप पाटीलजी यांनी आमच्या सर्व नगरसेवकांनी मिळून निवेदन दिलेलं होतं. हे निवेदन दिल्यानंतर देखील जर सिडको या बाबतीमध्ये कुठल्याही पद्धतीने ॲक्शन घेत नसेल, आंदोलनाशिवाय आमच्याकडे पर्याय नव्हता. या पुलावर अनेक अपघात झाले, पडलेल्या वेगवेगळ्या खड्ड्यांमुळं रिक्षावाले, टू व्हीलरवाले, चारचाकीवाले सगळ्यांना त्रास होतो. पण या सगळ्याची कुठल्याही पद्धतीनं सिडकोला फिकीर नव्हती, इतक्या मंद गतीनं सिडको याच्या कामाच्याकडे पाहत होतो. शेवटी आंदोलनाचा इशारा दिला आणि आज आम्ही ज्या वेळेला हे आंदोलन करतोय त्यावेळेला आम्हाला सिडकोचे सन्माननीय जॉईंट एमडी यांनी आश्वासन दिलंय की येत्या आठवडाभराच्या आतमध्ये याचं टेंडर निघेल. हेच टेंडर निघण्याच्या दृष्टिकोनातून सिडकोचे चीफ इंजिनियर एसी एक्झिक्युटिव्ह यांनी याच्या आधी पाठपुरावा केला असता तर लोकांना जो मनस्ताप झाला हा मनस्तापच झाला नसता. आणि त्यामुळे या सर्व ज्या कारभाराची जी पद्धत आहे ही बदलण्याची आवश्यकता आहे. आणि खरं तर लवकरात लवकर महापालिकेच्या ताब्यामध्ये हे सगळं लवकरात लवकर देण्याची आवश्यकता आहे. हे महापालिकेनं जर करायचं, महापालिकेला निधी लागेल, सिडकोनं तर निधी दिला पाहिजे. सिडको स्वतः करणार नसला तर, कारण सिडकोच्याकडे डेव्हलपमेंट चार्जेस या सगळ्याचे गोळा झालेले आहेत. तर महापालिकेला सिडकोनं निधी द्यावा आणि महापालिकेच्या ताब्यात द्यावं. महापालिकेच्याकडे आम्ही आग्रह धरू की महापालिकेने हे करावं म्हणून. पण जोपर्यंत हे महापालिकेच्या ताब्यात देत नाही तोपर्यंत सिडकोनं या सेवा दिल्या पाहिजेत आणि त्या लवकरात लवकर चांगल्या दर्जाच्या दिल्या पाहिजेत हा आमचा आग्रह कायम असणार आहे. आज आंदोलनामुळे काही नागरिकांना त्रास झाला, आम्ही भाजपच्या वतीनं त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. आणि सर्व ज्यांनी या मोर्चामध्ये सहभाग घेतला, आमच्या सर्व महिला पदाधिकारी असतील, महिला कार्यकर्ते असतील, आमचे सर्व सहकारी पदाधिकारी कार्यकर्ते, या सगळ्यांचंच मी या निमित्तानं मनापासून आभार व्यक्त करतो. नागरिकसुद्धा स्वयंस्फूर्तीनं याच्यामध्ये सहभागी झाले त्या नागरिकांचंसुद्धा मी या निमित्तानं आभार व्यक्त करतो. पोलीस प्रशासनाला आमच्यामुळे त्रास झाला त्यांची आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. पण सिडको दिलेल्या आंदोलनाच्या नोटिसीची दखल घेत नाही हे आजच्या या आंदोलनामुळे पुन्हा एकदा दिसलंय. हा कारभार जर सिडकोनं बदलला नाही तर आम्हाला अशी आंदोलनं वारंवार करावी लागतील. जरी भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही आज सत्तेमध्ये असलो तरी एक एक विषयासाठी प्रत्येक वेळेला आमदार काही पाठपुरावा करू शकत नाही, एक एक विषय त्यांच्याकडं प्रत्येक वेळेला घेऊन जाऊ शकत नाही. जे ज्यांच्यावर जी जबाबदारी आहे ते अधिकारी काम चुकारपणा करत असतील तर त्यांना सिडकोनं फैलावर घालण्याची आवश्यकता आहे, त्यांना कारवाई करण्याची आवश्यकता आहे. तरच या कारभारामध्ये सुधारणा होणार आहे, ती लवकरात लवकर व्हावी अशी आमची अपेक्षा आहे. येत्या रविवारच्या आतमध्ये जर हे खड्डे भरून झाले नाही, आठवडाभराच्या आतमध्ये त्यानंतर जर टेंडर निघालं नाही तर पुन्हा आमचा आंदोलनाचा मार्ग मोकळा. पण निवेदन हे आपण सिडकोला दिलं होतं. माननीय माजी नगराध्यक्ष संदीप पाटील असतील आपल्या या प्रभाग क्रमांक 16, 17 आणि 20 मध्ये आपल्या सगळ्या नगरसेवकांच्या सह्यांनी आपण हे निवेदन दिलं होतं 6 दिवसापूर्वी. परंतु या निवेदनाची कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण हे सिडकोच्या विरोधात हे आंदोलन या ठिकाणी यशस्वी केलेलं आहे. आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले, या ठिकाणी अतिशय
सिडकोच्या कारभाराचा निषेध करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो होतो। मला अतिशय आनंद आहे की या ठिकाणी पोलीस खात्याचा मी मनापासून आभार मानेन, वाहतूक खात्याचा मी मनापासून आभार मानेन की त्यांनी या ठिकाणी येऊन आले। सिडकोचे वरिष्ठ जे अधिकारी त्यांच्याबरोबर आमदार साहेबांचा ठिकाणी संपर्क झाला आणि मगाशी आमदार साहेब बोलले त्याप्रमाणे हा जो नवीन पनवेलचा उड्डाणपूल आहे याची दुरुस्ती आणि डागडुजी जी आहे ही या रविवारच्या रात्रीपर्यंत जे करून देणार आहे, त्याच पद्धतीने या रस्त्याचं जे क्रॉंक्रीटीकरणाची जी आपली मागणी होती, खांदा कॉलनीचं जे उड्डाणपूल कॉंक्रीटची मागणी होती, या संदर्भामध्ये येणाऱ्या आठवड्याभरामध्ये या ठिकाणी ते निविदा प्रसिद्ध करणार आहेत। त्यामुळे आपण जी जी आपली मागणी होती ही मागणी आपण या ठिकाणी सिडको प्रशासनाच्या वतीने पोलीस कर्मचाऱ्या माध्यमातून या ठिकाणी अंशतः मान्य झालेले आहे। पण या ठिकाणी जर रविवारपर्यंत जर दुरुस्तीचं काम झालं नाही तर सोमवारी आपण पुन्हा एकदा बैठक घेऊन या संदर्भाचं पुढचं नियोजन या ठिकाणी करणार आहोत। या ठिकाणी आपल्या सर्वांचा आभार मानत असताना मी पोलीस कर्मचारी असतील या ठिकाणी सर्व पत्रकार बंधू मीडियाचे पत्रकार आले त्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि असे आपण नेहमी म्हणतो की भारतीय जनता पार्टी एक अशी पार्टी तरी आपण सत्तेत असलो परंतु नागरिकांना जर त्रास होत असेल, नागरिकांच्या अडचणी असतील, नागरिकांच्या समस्या असतील तर या अगोदर देखील आपण भारतीय जनता पार्टीने आणि पनवेल शहर मंडळाच्या वतीने आपण वेगवेगळे आंदोलन आणि मोर्चे या ठिकाणी केलेले आहेत। तशाच पद्धतीचं आंदोलन आज आपण रस्त्यावर उतरून म्हणजे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी आज रस्त्यावर उतरले का उतरले तर सर्वसामान्य जनता मध्ये आदय असेल, हेरा भाग असेल, नवीन पनवेल असेल, कांदा कॉलनी असेल, मोदी भाग असेल, या नागरिकांना जो त्रास होत होता त्या त्रासाच्या पासून नागरिकांची मुक्तता व्हावी, नागरिकांना तिला समज हवा म्हणून आपण हे आंदोलन केलं। हे आंदोलन आपलं आज या ठिकाणी यशस्वी झालेलं आहे। या आंदोलनामध्ये आंदोलनामुळे काही नागरिकांना या ठिकाणी जो नाक मनस्ताप किंवा त्रास झाला त्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या सर्व नागरिकांची मी दिलगिरी व्यक्त करतो, त्यांची क्षमा चाहतो आणि आपलं पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानून सर्व ज्याने ज्याने या ठिकाणी आम्हाला या आंदोलन सगळ्यांनी सहकार्य केलं अतिशय अल्प मुदतीमध्ये आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल भारतीय जनता पार्टी पनवेलच्या वतीने आपलं सर्वांचा आभार मानून। त्याची टाकी आहे त्या पाण्याच्या टाकीवरून सेक्टर 1, सेक्टर 2, सेक्टर 3, सेक्टर 11, सेक्टर 9, सेक्टर 10 यांना 4 दिवसापासून पाणी आलं नाही। आज फक्त पाणी आलं, थोडं 200 लिटर पाणी आलं असेल। कोणी त्या नियोजन शून्य कारभार चालू आहे तिथं पूर्ण पाणी पुरवठा विभागाला आम्ही फोनवर कायम बोलतो ते म्हणजे तिकडून पाणी येत नाही, परंतु त्यांचे जे नियोजन शून्य कारभार चालू आहे बाकी काही नाही आहे। त्याचं मॅनेजमेंट चुकीचं मॅनेजमेंट आहे सर। तिला फोन करतो तर ते लोक सांगतात आज पाईपलाईन कुठली, आज लाईट नाही आहे, सोमवारी पाणी येत नाही, मंगळवारी पाणी येत नाही, बुधवारी लो प्रेशर असतं, दोनच दिवस पाणी येत नाही। आता नवीन पनवेलच्या पुलाच्या उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूचे रस्ते आणि हा LDFC सर्कल जिथं आपण उभे आहात आणि जिथं जी ट्रॅफिक तुम्ही बघत आहात खड्ड्यांची परिस्थिती बघत आहात यांचं काँक्रिटीकरण करण्यासाठी आता एक भारतीय जनता पार्टी पनवेल शहरच्या वतीने आता हा रस्ता रोको आंदोलन उभं केलं होतं आणि या आंदोलनासाठी ज्यांच्या मार्गदर्शन केलं ते आमदार प्रशांत ठाकूर हे खास इथं बोलताना बोलत होते। तुम्ही नवीन पनवेलच्या आज लोकांनी इथं नगरसेवक असतील, माजी नगरसेविका असतील, काही सभापती आहेत, महापौर म्हणून सगळ्यांनी इथे येऊन जे आज आंदोलनात सहभागी झाले आणि त्याचं आजचं फलित काय झालं तुम्हाला देखील सर्वांना माहिती पडलेले। गेली एक वर्षापासून सिडकोच्या माध्यमात आम्ही त्यांच्याशी वाद घालत होतो, त्यांच्याशी पत्रव्यवहार करत होतो की हे रस्ते टेम्पररी ते दुरुस्त करून देऊ नका, आम्हाला फक्त पेवर ब्लॉक लावतात 2 दिवसांनी पुन्हा ते उखडले जातात पाऊस पडला का, तर एक परमनंट सोल्युशन ज्याला कॉन्क्रीट करण्याशिवाय पर्याय नाही। जसं तुम्ही नवी मुंबई महापालिकेने केले बघितलं असाल की सगळे जंक्शन्स त्यांनी जे आहेत आणि ब्रिजेस जे आहेत हे त्यांनी कॉन्क्रीट केले आहेत, तशाच प्रकारचा प्रस्ताव इथे गेले एक वर्षापासून त्याच्या मागं होतो। जुलैपासून पुन्हा पावसात खड्डे पडल्यावर त्यांच्या मागे झाले परंतु ते तात्पुरती दुरुस्ती करत होती, ती डागडुजी आम्हाला नको होती, म्हणून आज शेवटी या आंदोलनात हत्यार आम्हाला उपवास लागला। आजच्या या आंदोलनात सहभागी झाला त्या सिडकोचे वेगवेगळे अधिकारी मग ते एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतील, सुप्रिंटेंडेंट इंजिनियर असतील, ते स्वतः येत आले, परंतु आम्हाला कॉन्क्रीट प्रपोजल हे जॉईंट एमडीचं जेव्हा आमदार साहेबांना फोन आलं आणि त्यांनी सांगितलं की पुढील 7 दिवसांमध्ये हे जे काही रस्ते आता फुटलेले आहेत ते पूर्ववत आम्ही करून देऊ आणि पुढे 8 ते 10 दिवसांमध्ये या पूर्ण काँक्रीटीकरणाची निविदा प्रक्रिया चालू केली जाईल असं आश्वासन मिळतं। आज आम्ही हे आंदोलन मागं घेतलेलं आहे, निश्चितच भारतीय जनता पार्टीचं आणि पोलिसांनी सहकार्य सर्व सहकार्य केलं, तुम्ही पत्रकार बंधूंनी सहकार्य केलं, गेल्या 2-3 दिवसापासून त्यांनी आम्हाला जो मीडिया कव्हरेज दिलं या सर्वांचं अत्यंत सहभागी झालेल्या आंदोलनामध्ये सर्व सहभागी आहेत आम्ही मनापासून आभार मानतो आणि निश्चित या आंदोलनात चांगल्या एक रूपांतर झालेलं आहे। धन्यवाद।